फू बाई फू मध्ये ह्या आठवड्यात अवतरलेत अजब साहित्यिक. चला तर मग पाहूया त्यांची ही धमाल कॉमेडी. आपल्याला अडवायचं काम नाही सांगतोय, आपल्याला लय अर्जंट काम आहे. आपल्याला साहित्य संमेलनाच्या इलेक्शनला जायचंय. साहित्य संमेलनाच्या इलेक्शनला? साहित्य संमेलनाचा अध्यक्ष व्हायचंय आपल्याला. अध्यक्ष व्हायचं असं कुणालाही करत नाही तिकडे अध्यक्ष. त्याच्यासाठी ओळख महत्वाची असते. तुम्ही कोण आहात? ए आपल्याला ओळखत नाही, आपल्याला नाही ओळखत, आपण बबडू. अरे ही काय पात्रता झाली का अध्यक्ष होण्याची? बबडू. आपण साधा सुद्धा बबडू नाही, आपण पीएल. नाही ते दिसतंय मला. पीएल म्हणजे स्कॉलर. पी एल देशपांडे. पुल देशपांडे? पुल देशपांडे. तुम्हाला कोण ओळखत नाही सर. अहो एक वेळेला संमेलनाच्या अध्यक्षाचं नाव विसरतील हे लोक, पण पुल देशपांडेंचा बबडू महाराष्ट्राला तोंड पाठ. अरे तरी पण ही काय पात्रता झाली का बबडू? अरे साहित्य संमेलनाचा अध्यक्ष व्हायला आपल्याकडे लय साहित्य आहे. काय साहित्य आहे तुमच्याकडे? घोडा आहे, रामपुरी आहे, तलवार आहे, काढू काय बोल. नाही कशाच्या दहशतीनं लोकांनी वाचलं पाहिजे हे नाही विचारत आहे मी तुम्हाला. तुम्ही काय साहित्य निर्माण केलंय जे लोकांना आवडेल? काय लिहिता तुम्ही? चेक. चेक वर सही. चेकवर सही केली की लोक लय आनंदित होतात. आपण दर आठवड्याला 2000 लोकांच्या पगाराच्या चेकवर सही करतो. अच्छा, एवढंच आपलं साहित्यिक लिखाण आहे. बरोबर. पण तरी पण तुमच्यासारख्या गुंडाला अध्यक्ष करायचं म्हणजे पायंडा नाही का मोडणार? तुम्हाला विधानसभेत चालतो, संसदेमध्ये चालतो, बॉलिवूड मध्ये चालतो, क्रिकेट वर्ल्डवर चालतो, मग मला सांगा साहित्य संमेलनावर अन्याय का? अहो तिथं भाषण सुद्धा करावं लागतं, कसं करणार तुम्ही? अरे तू भाषणाचं काय सांगतो मला? एक एक पानाचं लिहून आणतात, एक एक तास बोलतात आणि लोकांना बोर करतात. आपण जर साहित्य संमेलनाचा अध्यक्ष झालो ना, आपल्याकडे लय सॉलिड आयडिया. काय काय काय? आपण काय करणार माहितीये? काय? आपण डान्स ठेवणार. आयटम डान्स. हो हो हो. साहित्य संमेलनात आयटम डान्स? मग सवाई गंधर्व महोत्सवात काय यो यो हनी सिंगला नाचवणार आहात तुम्ही? सगळे लुंगी डान्स वर फेटे उडवणार? कसं दिसत ते? लोकांना आवडेल असं आपण दिलं पाहिजे. वा वा. पण तरी गुंडाला अध्यक्ष करणं हे तुम्हाला बरोबर वाटतंय का? का एकदा मला करून तर बघा. एकदा आपण साहित्य संमेलनाचा अध्यक्ष झालो ना, आपल्या डोक्यामध्ये लय आयडिया आहे. काय? गल्ली गल्ली मध्ये हंड्या बांधतात ना 21-21 लाखांच्या, तशा आपण हंड्या बांधणार. त्या हंड्यामध्ये एक कादंबरी ठेवणार. मग 21 कोटी कादंबरीचा कटआउट करणार. कादंबरीवर चढायचं, हंडी फोडायची, कादंबरी काढायची. तुम्ही हे सगळं करणार, मग उद्या तुम्ही एखाद्या कवितेवर गरबा सुद्धा कराल? करणार. बाळकवींच्या कविता घे. आपल्या डोक्यांना लय आयडिया आहे. आपल्याकडे चाली तयार आहेत गोविंदाच्या आणि गरब्याच्या. ऐकायचे बाबा वाजवर. संशय येऊ लागलाय. काय? पुलंच्या लेखणीतूनच अवतरलेले तुम्ही बबडू आहात ना? हा म्हणजे काय सवालच नाही. मग हे सगळं काय चाललंय? काय एखाद्या गुंडाला कसं करायचं अध्यक्ष हे पटतं का तुम्हाला? मंत्रालयाचे उंबरटे झिजवणारा लेखक आपल्याला नको आहे. आपल्याला मंत्रालय हलवणारा लेखक आता पाहिजे. नाही बबडू आता मला पटू लागले. काय की खरंच साहित्य संमेलनाचा अध्यक्ष तुम्हालाच करायला पाहिजे. पण मला एक सांगा, पुलं जर आता खरंच असते तर त्यांनी तुम्हाला अध्यक्ष होऊ दिलं असतं? अरे पोपटा, आज आपला स्कॉलर असता. स्कॉलर म्हणजे पुलं. तर मला सांग, आपल्यासारख्या गुंडाच्या मनात साहित्य संमेलनाचा अध्यक्ष व्हायचा विचार तरी आला असता का? झी 24 तास एक पाऊल पुढे.